नमस्कार, मी माधवी। अनुमधुस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक पालक पराठा। पालक आरोग्यासाठी लाभदायक आहे। बऱ्याच जणांना, लहान मुलांना पालक आवडत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने पालक पराठा बनवला तर पालक आवडत नाही असे म्हणणारे पण अगदी आवडीने खातील। चला तर अतिशय चविष्ट पालक पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, पण त्याआधी चमचमीत महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी अनुमधुस किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एक पालकची जुडी, त्याची पानं काढून पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत। दोन वाटी गव्हाचं पीठ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, तेल, तुम्ही तूप वापरलं तरी चालेल, 2 चमचे तीळ, 1/2 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करू। सर्वात प्रथम पालक गरम पाण्यातून काढून घ्यायचं आहे, म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनटं पालकची पानं ठेवून काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाण्यातून काढलेला पालक, यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे हे सर्व घालून बारीक वाटण करून घ्यायचं आहे। पराठा बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार मीठ, तीळ, ओवा। तीळ ओव्यामुळे पराठ्याला चव फार छान येते आणि पालकाची प्युरी घालायची आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। प्युरीचा रंग पहा, किती छान दिसतो आहे। आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ घट्ट किंवा पातळ भिजू नये, मध्यम पद्धतीचं पीठ भिजवावं। इथे मी पीठ मळून घेतलं आहे। थोडंसं पिठाला तेल लावून घ्यायचं आहे व 5 ते 10 मिनटं पीठ सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। 10 मिनटं झालेली आहेत, पीठही छान सेट झालं आहे। आता एका पिठाचा गोळा तोडून कोरड्या पिठामध्ये घोळून पराठा लाटून घ्यायचा आहे। आपण घडीचा पराठा बनवणार आहोत। पराठा लाटून झाल्यावर त्याला तेल लावून घ्यायचं व थोडं पीठ टाकायचं आहे, त्यामुळे पराठ्याला लेयर छान येतात। आता पराठ्याची अशा प्रकारे चौकोनी घडी करून घ्यायची आहे व पिठामध्ये घोळून पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे मी चौकोनी पराठा लाटणार आहे, तुम्ही गोलही पराठा लाटू शकता। पराठा लाटून झाला आहे, आता आपण पराठा भाजून घेऊ। बाजूला मी तवाही गरम करून घेतला आहे। आता पराठा तव्यावर टाकून घेऊ। मध्यम आचेवर पराठा छान खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे। एक बाजू भाजून झाल्यावर पराठा उलटा करून दुसऱ्या बाजूने छान दाबून दाबून पराठा भाजून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता पराठा किती छान फुगला आहे। आता पराठ्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल। दुसऱ्या बाजूलाही तेल लावून पराठा छान दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता पराठ्याला किती छान रंग आलेला आहे। लहान मुलांना कलरफुल व विविध आकाराचे पदार्थ खूप आवडतात व ते पदार्थ ते आवडीने खातात। आता मी तुम्हाला गोलाकार पराठा लाटून दाखवते। त्यासाठी पोळी एवढा पराठा लाटून त्याला तेल व पीठ टाकून पराठ्याची अशा प्रकारे घडी करून घ्यायची आहे। तुम्ही हा पराठा त्रिकोणी शेपमध्ये बनवू शकता, पण मी इथे गोलाकार पराठा बनवणार आहे। पराठा जास्त पातळ करायचा नाही, थोडा जाड ठेवायचा, म्हणजे पराठा छान मऊ राहतो व चविष्ट लागतो। आता पराठा तव्यावर भाजून घेऊ। हाही पराठा दोन्ही बाजूनी खमंग खरपूस, तेल, तूप किंवा बटर लावून छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही हा पराठा लहान मुलांना डब्यामध्ये दिला तरी तो जास्त वेळ मऊ राहतो। तुम्ही या पिठाच्या पुऱ्याही बनवू शकता, पण पुऱ्या थोड्या हेवी होतात म्हणून मी इथे पराठे बनवले आहेत। अशा पद्धतीने सर्व पराठे आपण बनवून घेणार आहोत। तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता पराठ्याला किती लेयर्स आले आहेत।
हे पराठे मऊ राहतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात। तयार आहे अतिशय हेल्दी आणि चविष्ट पालक पराठा। तुम्ही हा पालक पराठा दह्यासोबत, सॉस, चटणी किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पालक पराठा सर्व आवडीने खातील। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि हां, अनु मधुस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी घ्या आणि खुश रहा।